आपल्या स्मृतिचित्र या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत. पंडित विश्वनाथ कान्हेरे यांचे वडील आणि प्रथम गुरु कीर्तनाचार्य रामचंद्र बुवा कान्हेरे म्हणजे तात्या यांचे मुंबईला नियमित चातुर्मास सुरू झाले. त्यांच्या कीर्तनाचा फार बोलबालाही होत गेला. वकील, डॉक्टर, हायकोर्टचे जज, राजकारणी म्हणजे खासदार, मंत्री, एवढंच नाही तर त्यावेळेचे राज्यपाल श्री धनंजय गाडगीळ हे सर्व तर येतच असत, पण पंडित राम मराठे, पंडित भीमसेन जोशी, अंजनीबाई मालपेकर आणि वारकरी संप्रदायातले मोठे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर हेही कीर्तनाला येत असत. त्याचवेळी तात्यांना गावातल्या एका मोठ्या घराची ऑफर आली, पण एक रकमी 4000 रुपये देण्याची परिस्थिती नव्हती. तात्यांच्या आईचा म्हणजे विश्वनाथजींच्या आजींचा हे घर घेण्याचा मानस होता. पैशांची व्यवस्था कशी करावी हा मोठा प्रश्न उभा राहिला. गुरुकृपेने हाही प्रश्न लवकर सुटला. तात्यांचे चाहते श्री कोळवणकर मास्तर यांनी तात्यांनी न मागताही पैसे देऊन घर घेऊन दिलं. परत ते पैसे न देण्याचीही अट घातली. तात्यांना अशा दयाळू आणि दानशूर व्यक्तीही त्यावेळी भेटल्या. हक्काचं घर तर झालंच व तात्यांचा संगीताचा वारसा पुढे नेणाऱ्या बाळाचाही जन्म झाला. विश्वनाथजींचा जन्म झाला ते साल होतं 1951 आणि महिना होता सप्टेंबर. चातुर्मासाची कीर्तन होत होती, पण विलेपार्ले येथील सुप्रसिद्ध बिल्डर श्री बाबूराव परांजपे यांच्या विनंतीवरून पार्ल्याला पार्लेश्वर मंदिरात मार्गशीर्ष महिन्यातही कीर्तन होऊ लागले. विश्वनाथजी त्यांच्या बरोबरच असायचे. मंदिरातील माडीवर एक खोली होती, तिथे तात्या आणि विश्वनाथजी राहत होते. 1-2 वर्षांनी बाबूरावांनी विष्णू प्रसाद ही इमारत बांधली. अचानक एक दिवस बाबूराव आले आणि तात्यांच्या हातात चाव्या दिल्या. तात्या चकित झाले, म्हणाले हे काय? बाबूराव म्हणाले ह्या तुमच्या घराच्या चाव्या, ह्या माझ्या बिल्डिंग मध्ये आता तुम्ही राहायचं आहे. तात्या म्हणाले अहो आताच मी गावात घर घेतलं आहे, तुमचे पैसे मी कसे देणार? बाबूराव अत्यंत नम्रपणे म्हणाले बुवा माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही पार्ल्यात आलात. तुमच्या कीर्तनामुळे मी बांधलेल्या मंदिराची शान वाढले. आता तुम्ही इथे वास्तव्य केले तर माझ्या विलेपार्लेची शान वाढेल. अशा रीतीने बाबूरावांच्या दानशूरपणामुळे आणि त्यांच्या तात्यांच्या कीर्तनावरील प्रेमामुळे पार्ल्याचं घर मिळालं. तात्या पार्ल्यात राहायला लागले, अर्थातच विश्वनाथजीही त्यांच्या बरोबर राहायला लागले. याच सोसायटीत SV उर्फ बाबा पटवर्धन, रामकृष्ण पटवर्धन, हिराबाई बडोदेकरांच्या शिष्या आणि बाबूरावांच्या स्नुषा म्हणजे मीरा परांजपे ही सर्व मंडळी ह्याच बिल्डिंग मध्ये राहत होती. पुढे पुढे तर तात्या वर्षातील 10 महिने कीर्तन करायचे. चातुर्मास झाला की 8-1 दिवस कोकणातल्या घरी जायचे. मार्गशीर्षात विलेपार्ले, पौष महिन्यात पुणे, माघ महिन्यात गणपती उत्सव, मग फाल्गुन महिना संपेपर्यंत कोकणात घरी असं त्यांचं चक्र ठरलं होतं. त्याचं त्यांचं आयुष्य खूप खडतर होत. स्वतःच स्वयंपाक करीत, कधी प्रेमापोटी श्रोत्यांच्या घरूनही जेवण दिलं जाई, पण तात्यांची तत्व आणि शिस्त पाळणं त्यांना कठीण जाईल. पण कीर्तनाचा प्रभाव एवढा होता की साहजिकच त्यांच्या रागावण्याकडे दुर्लक्ष केलं जाई. तात्यांची वैचारिक आणि आध्यात्मिक तपश्चर्या खूप होती. त्यांचं वाचनही अफाट होतं. कीर्तनासाठी अभ्यास करीत, त्यासाठी ते हिंदी, मराठी, गुजराती या सर्व भाषातलं वाचन करीत. वसत्व मम जिव्हाग्रे या विनंतीला मान देऊन जणू काही सरस्वतीही त्यांच्या मुखातच वास करत होती. तात्या कीर्तनात स्वरचित काव्य वेगवेगळ्या रागात बांधून गायचे, कारण त्यांची शास्त्रीय संगीताची बैठकही पक्की होती. त्यांच्या बरोबर पायपेटीची साथ विश्वनाथजी करायचे आणि त्यावेळी त्यांचं वय अवघं 10-11 वर्षांचं होतं. तात्यांच्या सततच्या सहवासाचा फायदा विश्वनाथजींना झाला. स्मृतिचित्र पाहताना आपण भूतकाळात रमतो आणि ही स्मृतिचित्रे भविष्यातल्या वाटचालीला स्फूर्ती आणि उत्साह देतात. आजचं हे चित्र मी तात्यांना समर्पण करते आणि वंदन करते.